अभिनेता अरबाज खान आणि सट्टेबाज सोनू जालन यांच्या 5 तासांच्या चौकशी दरम्यान बॉलिवूडमधील अजून 7 नावं सट्टेबाजीमध्ये अडकल्याचं समोर आले. माजी पोलीस अधिकाऱ्यांची सोनूला मदत अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते. सोनूला मदत करणारा अधिकारी कोण? काही बारबालांच्या मदतीनं फ्लॅट देखील खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सोनूला एका बड्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याचं समोर येते. सट्टेबाजीच्या धंद्यात हा माजी पोलीस अधिकारी सोनूला मदत करत असल्याचं उघड झालंय. तसंच 2 बारबालांच्या मदतीनं सोनू फ्लॅट खरेदीत पैसे गुंतवत असल्याचं उघड झालंय. बारबालांच्या नावे त्यानं 2.5 कोटींचे फ्लॅट घेतल्याचं उघड झालंय. सोनू जालन भेटलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ शूट करून त्याला ब्लॅकमेल करत असे. त्यानं अरबाजचा फोनही रेकॉर्ड करून तो अरबाजला ब्लॅकमेल करत होता. त्यावरून दोघांमध्ये वादही झाला होता. या प्रकरणात सिनेमा निर्माता पराग संघवी हा सोनूचा सट्टेबाजीमध्ये पार्टनर असल्याचं देखील समोर आले. सोनू नामांकित व्यक्तींच्या सट्टेबाजीच्या जाळ्यात ओढून त्यांना आपला धंदा वाढवण्यासाठी त्यांचा वापर करत असे. अरबाजचा देखील त्यानं आपला धंदा वाढवण्यासाठी उपयोग केला आणि काही अभिनेते अभिनेत्री आणि दिग्दर्शकांना देखील त्यानं जाळ्यात ओढलं. सोनू जालनकडे 1200 हून अधिक जण सट्टा लावत असत, तर सोनूचा बॉसकडे सोनू जालनसारखे अजून 100 जण सट्टा लावण्याच्या प्रकरणात कार्यरत होते. हा बॉल थेट आता गुन्हेगारी विश्वाशी जोडला गेला असल्याचे बोललं जातं. आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत. कपिल, बेटिंगचं आणि बॉलिवूडचं कनेक्शन किती घट्ट आहे. बॉलिवूडला बेटिंग असा विळखा घातलेला आहे हेच सोनूच्या चौकशीत समोर येत आहे. आणखी काय धक्कादायक माहिती आली? बेटिंग आणि बॉलिवूडचा संबंध हा जुना आहे, परंतु आता या सोनू जलानच्या केस नंतर अरबाज खानचं नाव आलं आणि अरबाज खान नंतर आणखी काही प्रोड्युसर त्याच्या रडारावरती आहेत. पराग सन्वी जसा जो प्रोड्युसर आहे, जो पार्टनर फिल्मचा प्रोड्युसर आहे, सरकार फिल्मचा प्रोड्युसर आहे, तो सोनू जो पार्टनर आहे अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाची धक्कादायक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे सोनूचा ब्रेन. म्हणजे सोनूचा ब्रेन हे एक्स पोलीस अधिकारी आहेत अशी धक्कादायक माहिती समोर येते. सोनूची एक वेगळी स्टाईल आहे. सोनू एका मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना फसवतो, मोठ्या मोठ्या माणसांना फसवतो, त्यांना ब्लॅकमेलिंग करतो आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करू नये म्हणून मग सचिवालय असतील, मुख्यमंत्र्यांचे ऑफिस असेल किंवा मग DCP ऑफिस असेल, CP ऑफिस असेल किंवा मग पोलीस स्टेशन असेल, त्यांच्याकडे ॲप्लिकेशन करतो अशा तऱ्हेने का पोलीस मला अरेस्टमेंट करतायत आणि पोलीस मला सतवत आहेत, पोलीस माझ्याकडून खंडणी मागतायत, पोलीस माझ्याकडून पैसे मागतात असे ॲप्लिकेशन करतो. ही जी हे जे डोकं आहे, हे डोकं एक्स पोलीस जे असतात, इन्स्पेक्टर असेल किंवा मग PSI लेवल असतील, असे एक्स अधिकारी आहेत, तेच देऊ शकतात आणि तेच त्यांनाच त्यांनी पकडलेलं आहे. सोनूचा ब्रेन हे एक्स पोलीस अधिकारी आहे ही शोकांतिका असते, ती धक्कादायक माहिती आहे. त्याचबरोबर दुसरं आपण जर पाहिलं तर सोनूचे जे पार्टनर आहेत कुशल, जो अरेस्ट आहे, आणि सोनू या दोघांनी 2.5 करोडचा फ्लॅट दोन बारबालांच्या नावी केलेला आहे आणि ह्या बारबाला ही सोनूच्या 2% पार्टनर आहेत या पूर्ण बिझनेसमध्ये अशी धक्कादायक माहिती समोर येते. अनेक बॉलिवूड ॲक्टर्स येतात येऊ शकतात, काही प्रोड्युसर रडारावरती आहेत, त्याचबरोबर 100 बुकिंगची गँग ह्याच्याकडे आहे, 100 बुकिंगचं नेटवर्क ह्याच्याकडे आहे. आता पोलिसांची पुढची स्टेप अशी असणार आहे, सोनूचं अकाउंट असतील, सोनूचं जीमेल अकाउंट असेल किंवा मग जो सर्व्हर आहे सोनूचा, बेट ह्याचा सर्व्हर, तो सर्व्हर आता शोधण्याचं काम करताय. सर्व्हर कुठून सप्लाय होतोय त्याच्या इथे आता पोलीस घेत आहे, त्याचं अकाउंट सील करण्याचा प्रयत्न आता पोलीस करणार आहेत, त्याची प्रॉपर्टी सर्व माहिती पोलीस करणार आहेत. त्याचबरोबर अरबाज खान जेव्हा समोर आल्यानंतर अजून काही बॉलिवूड ऍक्ट्रेस याच्याशी निगडीत आहेत का, या गोष्टींचाही खुलासा अगदी बरोबर कपिल. या संपूर्ण प्रकरणाच्या आहे का ज्युनियर मुळाशी ठाणे पोलिसांनी जावं आणि या सगळ्या बेटिंगची पाळमुळं खणून काढवं ही सामान्यांकडनं अपेक्षा होते. तो माजी पोलीस अधिकारी कोण याचं देखील नाव समोर आलं पाहिजे. कपिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.